मित्रांनो, आज आपल्या भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज आपल्या भारतात ऑफिशियली 5G टेलिकॉम सर्व्हिस ही सुरू केली, ज्यात मग येत्या काही दिवसातच तुम्ही तुमची अनेक कामे अति जलद अति वेगाने करू शकता। तर एका रिपोर्टनुसार 5G पीक स्पीडवर म्हणजेच 20 GB/s एका सेकंदात 3 GB चित्रपट हा डाउनलोड केला जाऊ शकतो, ज्यात 2024 आणि 2025 पर्यंत आपल्या भारताला $5 trillion अर्थव्यवस्था बनवण्याचे आर्थिक उद्दिष्ट हे साध्य करण्यात 5G सेवा ही खूप मोठी भूमिका बजावेल अशी अपेक्षा सरकारची। पण अशात मात्र 5G टेक्नॉलॉजी हिच्या आगमनाने आपल्या आयुष्यात काय बदल होतील, त्याचे काय फायदे होतील आणि व्यतिरिक्त सर्वात महत्वाचे म्हणजे 5G येण्यामुळे काय नुकसान होईल, तसेच या व्यतिरिक्त आता 5G ही कोणकोणत्या शहरात लॉन्च झाली याबद्दल संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर मित्रांनो, व्हिडिओत पुढे जाण्याआधी जर तुम्ही आपल्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली रेड बटन दाबून आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि तसेच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला देखील नक्कीच लाईक करा। तर मग मित्रांनो, सर्वात आधी आपण येथे हे जाणून घेऊयात की सध्या 5G सर्व टेलिकॉम कंपन्यांनी कोणकोणत्या शहरात 5G ही सेवा लॉन्च केली। नंबर 1, एअरटेल। तर मित्रांनो, एअरटेल प्रथम या शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा ही सुरू करेल, ज्यात भारतीय एअरटेलचे अध्यक्ष सुनील मित्तल यांनी इंडिया मोबाईल काँग्रेस 2022 ते 5G सेवा लॉन्च करताना सांगितले की आम्ही दिल्ली, बेंगलोर यांसारख्या 8 शहरांमध्ये पहिल्या फेडमध्ये आहोत, ज्यामध्ये दिल्ली, मुंबई, वाराणसी, बेंगलोर या प्रमुख शहरांचा समावेश आहे। आणि सुनील मित्तल हे पुढे म्हणाले की यानंतरून एअरटेल 5G ही मार्च 2023 देशातील जवळपास सर्व शहरांमध्ये विस्तारित केली जाईल आणि मार्च 2024 संपूर्ण देशात एअरटेल 5G हे असेल। नंबर 2, जिओ। तर मित्रांनो, जिओ प्रथम या शहरांमध्ये 5G इंटरनेट सेवा ही सुरू करेल, ज्यात रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी यांनी 5G लॉन्च दरम्यान असे सांगितले की जिओ ही देशात 5G सेवा सुरू करणारी पहिली कंपनी असेल, तर 2023 देशातील रस्त्यांवर घराघरात 5G सेवा ही उपलब्ध होईल, ज्यात अंबानी म्हणाले की 5G हा परवडणारा असेल आणि तो सर्वसामान्यांपर्यंत पोहोचेल, ज्यात पहिल्या टप्प्यात अहमदाबाद, बेंगलोर, चंदीगड, चेन्नई, दिल्ली, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, लखनौ, मुंबई आणि पुणे या देशातील 13 प्रमुख शहरांमध्ये जिओ 5G कनेक्टिव्हिटी सुरू ही करणार आहे। आणि त्यानंतर डिसेंबर 2023 इथे जिओ संपूर्ण देशभरात जिल्ह्यांमध्ये त्याचा विस्तार हा करेल, असं काही ते मुकेश अंबानी यांनी म्हटलंय। नंबर 3, V5G म्हणजेच वडाफोन आयडिया। तर मित्रांनो, इथे 5G बद्दल आतापर्यंत तरी यांच्याकडून कुठलीही माहिती ही समोर आली नाही, परंतु तथापि VIने काही वेळापूर्वी एक निवेदन हे जारी केले होते, ज्यात कंपनी येथे वापरकर्त्यांच्या प्रकरणानुसार 5G सेवा सुरू करण्याची घोषणा करेल असं काही बोलले जात आहे। तर मग मित्रांनो, आता 5G सेवा ही तर सर्वत्रच हळूहळू सुरू होतच आहे, मग अशात 5G इंटरनेटचा हा स्पीड किती असेल याबद्दल जाणून घेऊयात। तर मित्रांनो, 5G टेक्नॉलॉजी इंटरनेटच्या स्पीडबाबत असे दावे केले जात आहेत की 5G वरील इंटरनेट स्पीड हा 4G 30-40 पट हा अधिक जास्त असेल, ज्यात येणारा काळ हा 5G असणार आहे, ज्यामुळे हे 4G नेटवर्कपेक्षा खूप फास्ट असेल, ज्यात 4G नेटवर्कवर जिथे सरासरी इंटरनेट स्पीड हा 45 MB/s असायचा, पण तोच आता 5G नेटवर्कवर हा स्पीड 1000 MB/s इतका देखील वाढू शकतो अशी शक्यता वर्तवली जाते, त्यामुळे इंटरनेटचे जग हे पूर्णपणे आता बदलूनच जाणार आहे। तर मग 5G नेटवर्कच्या स्पीड नंतरून आता आपण 5G नेटवर्कच्या येण्याने काय फायदे होतील याबद्दल जाणून घेऊयात। तर मित्रांनो, 5G मोबाईल सेवा ही आता सुरू झाली, त्यामुळेच मोबाईल टेलिफोन कम्युनिकेशनचे जगच हे बदलणार आहे, ज्यात एका अंदाजानुसार 5G स्पीड हा 4G 10 पट जास्त असणार आहे, जे की आम्ही तुम्हाला आधीच सांगितले। तर 5G सेवा सुरू झाल्यानंतर ऑटोमेशनचे नवेच पर्व हे सुरू होईल, जे की मग ज्या गोष्टी आतापर्यंत मोठमोठ्या शहरांपुरत्याच मर्यादित होत्या, पण आता त्याच खेड्यापाड्यात उपलब्ध होतील, ज्यामध्ये मग ई मेडिसिन, ई लर्निंग या व्यतिरिक्त ई ॲग्रिकल्चर म्हणजे शेतीबाबत देखील क्षेत्राचा मोठ्या प्रमाणावर फायदा होऊ शकतो। तर तिथेच 5G सेवा ही सुरू झाल्यानंतर देशातील डिजिटल क्रांतीला एक नवीनच आगाम मिळेल, तर रोबोटिक्स तंत्रज्ञान हे खूप विकसित होईल आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला खूप गती देखील यामध्ये मिळू शकते। तर तिथेच ई गव्हर्नन्सचा देखील यामध्ये विस्तार हा होऊ शकतो, ज्या व्यतिरिक्त कोरोना संकटानंतर इंटरनेटवरील आपले अवलंबित्व हे सर्वच प्रकारे दिसून आले आहे आणि त्याचमुळे अशा काही प्रकारे इथे 5G सर्वच लोकांना प्रत्येक व्यक्तीचे जीवन अधिक चांगले आणि सोपे बनवण्यात खूप मदत होईल। तर 5G टेक्नॉलॉजी हिच्या येण्याने आर्टिफिशियल इंटेलिजन्स, हेल्थ केअर, व्हर्च्युअल रियालिटी, क्लाउड गेमिंग हे तुमच्यासाठी नवीन मार्ग खुले करतील, ज्यात या व्यतिरिक्त मग ऑटोमॅटिक ड्रायव्हिंग कार याची देखील शक्यता यातून खूप पूर्ण होते, जे की मग भारतातच ऑटोमेटेड कार या सुरू होऊ शकतात, जे की 5G नेटवर्कवर मशीन हे खूप तयार केल्या जाऊ शकतात, त्यामुळेच 5G नेटवर्क हे भारतासाठी एक प्रकार वरदान देखील ठरू शकते, पण त्याचे नुकसान देखील खूप होणार आहे, जे की आम्ही तुम्हाला पुढे सांगणार आहे, त्यामुळे तुम्ही व्हिडिओला शेवटपर्यंत नक्कीच पहा। तर मित्रांनो, पुढील माहिती सांगण्याआधी एक महत्त्वाची सूचना।
मित्रांनो, बरेच जण आपल्या चॅनलवर व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब आपल्या चॅनलला करत नाही. तर मित्रांनो, व्हिडिओ बनायला खूप मेहनत लागते, त्यामुळे तुम्हाला ते सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायला काही सेकंदही लागणार नाहीत. त्यामुळे मित्रांनो, व्हिडिओ लाईक आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मग मित्रांनो, 5G येण्याने कोणकोणते मोठमोठे नुकसान हे होऊ शकतात याबद्दल जाणून घेण्याआधी आपण 5G इंटरनेटचा प्लॅन हात आलेने किती रुपयाला मिळेल याबद्दल थोडक्यात जाणून घेऊयात. तर मित्रांनो, तसे पाहिलं तर काही मार्केट जाणकारांच्या मते इथे 5G स्पेक्ट्रमच्या लिलावामध्ये इथे टेलिकॉम कंपन्यांनी पाण्यासारखा पैसा हा बुडवलाय, ज्यामुळे त्यांची भरपाई जनतेच्या खिशातून हे होणार हे तर उघडच आहे. आणि त्याचमुळे इथे मार्केटमधील स्पर्धा लक्षात घेता 4G सारखीच इथे मार्केटिंग स्ट्रॅटेजी ही स्वीकारून कंपन्या 5G लॉन्चच्या सुरुवातीला प्रत्येकच ग्राहकाला स्वस्तात रिचार्ज देतील, परंतु हळूहळू त्यांची प्राईस ही खूप वाढवली जाईल. त्यामुळे काही रिपोर्टनुसार याची प्राईस खूप जास्त देखील वाढणार नाही, परंतु थोडीफार वाढू शकते. तर मित्रांनो, मग आता व्हिडिओच्या शेवटी आपण हे जाणून घेऊयात की 5G येण्यामुळे आपल्या आयुष्यावर कोणकोणते मोठमोठे नुकसान हे होऊ शकतात. तर मित्रांनो, यामध्ये स्वदेशी 5G सेवा सुरू करणारा आता भारत हा पहिला देश बनलायच, ज्यात कोरोनाच्या काळापासून तसे पाहिलं तर 5G नेटवर्कमुळे इथे आरोग्यावर होणाऱ्या परिणामांबाबत चिंता ही व्यक्त केली जात होती, ज्यात 5G टेक्नॉलॉजी संबंधी आरोग्याशी धोक्यांशी जोडणाऱ्या चिंतेवर बरेचसे एक्सपर्ट तेव्हापासून बोलू लागले होते. ज्यात असे बोलले जात आहे की 5G नेटवर्कच्या जे काही रेडिओ मॅग्नेटिक वेव्ज हे असतात ते शरीरांना नुकसान पोहोचू शकतात. तथापि याच्या विरुद्ध या एक्सपर्टचे मते तर त्यांचे म्हणणे असे की जर असे काही घडले असते तर त्याचा परिणाम हा ज्या देशांमध्ये 5G नेटवर्क हे खूप आधीपासून कार्यरत आहे त्या देशात दिसून आले असते. तर या व्यतिरिक्त 5G नेटवर्कमधून इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन हे तयार होते, त्यामुळे रिपोर्टनुसार 5G नेटवर्क एक प्रकारची ऊर्जा निर्माण करून कार्य करते, ज्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन म्हणतात. तर हे मागील वायरलेस नेटवर्कपेक्षा हाय फ्रिक्वेन्सीवर वापरते, त्यामुळे त्याचा वेग हा खूप जास्त होतो आणि क्षमता देखील खूप वाढते. मग जसं की 5G नेटवर्कमधून उद्भवणारे इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड हे लोकांच्या मते मानवी आरोग्यावर नकारात्मक परिणाम देखील होऊ शकतो. तर एका स्टडीनुसार संपूर्ण स्पेक्ट्रममध्ये इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डच्या आरोग्यावर परिणाम दिसून येतात, ज्यात मग ह्या जे काही 5G रेडिओ मॅग्नेटिक वेव्ज ह्या असतात तर त्या संपर्कात आल्याने शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये कर्करोगाचे प्रमाण वाढू शकते, म्हणजेच कॅन्सरचे. तथापि वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे WHO यांच्या म्हणण्यानुसार आजपर्यंत खूप संशोधनानंतरून देखील इथे वायरलेस टेक्नॉलॉजीच्या संपर्कात येण्यावर कुठल्याही प्रकारच्या आरोग्यावर परिणाम हे घडून आलेले नाहीत, असे काही ते WHO यांचे म्हणणे. त्याचमुळे मित्रांनो, अनेक देशांतून आत्ता तरी कुठली प्रकरणे 5G बाबतीत समोर आली नाही, त्यामुळे असे बोलू शकतो की याचा मानवी आरोग्यावर परिणाम होत नाही. परंतु मित्रांनो, इंटरनेट वापरकर्त्यांच्या इथे प्रायव्हसीला धोका निर्माण होऊ शकतो, कारण बर्लिनच्या टेक्निकल युनिव्हर्सिटीने एका रिपोर्टमध्ये असा रिपोर्ट दिलाय की हॅकर्स इथे वापरकर्त्यांचा डेटा हा खूप फास्ट आणि अगदी सोप्यपणे हॅक करू शकतात या 5G, त्यामुळे ऑनलाईन फसवणूक ही खूप वाढू शकते. तर काही महिन्यांपूर्वीच नेदरलँड्समधील हेग येथे 5G नेटवर्कची चाचणी दरम्यान म्हणजे टेस्ट दरम्यान इथे 297 पक्ष्यांचा अचानक मृत्यू झाला. त्यामुळेच जरी मानवी आरोग्यावर याचा कुठलाही परिणाम हा दिसत नसला तरी पशु पक्ष्यांवर नक्कीच होऊ शकतो, कारण 5G नेटवर्कसाठी अधिक बँडविथ हे आवश्यक असतात, ज्यासाठी अनेक मोबाईल टॉवर हे स्थापित करावे लागतील. आणि व्यतिरिक्त मोबाईल टॉवर्सना रेडिएशनचा खूप धोका असतो, ज्यामुळे भारतासह जगातील अनेक देशांमध्ये 5G नेटवर्कला बऱ्याच काळापासून थोडाफार विरोध हा होतच आहे. अशा तुमच्या गावामध्ये 5G येण्यामुळे आपल्या भारत देशात फायदा होईल की नुकसान होईल ते कमेंट करून नक्कीच सांगा. तसेच माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.